कर्नाटकात टिपू सुलतान प्रेमी काँग्रेस सरकार आलं आणि त्यांच्या वागणुकीतून देशविरोधी घटना घडू लागल्या. अगदी कर्नाटकात काँग्रेस जिंकल्यावर पाकिस्तान जिंदाबादचे नारे असो किंवा बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणं असो, या सगळ्या गोष्टी खरंतर देशविरोधीच. खरंतर मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा हटवण्यात यावा यासाठी पोलिसांनी दबाव आणला. त्याविरोधात मनगुत्ती मधील नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती. मात्र कर्नाटक सरकारनं रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या कडक बंदोबस्तात महाराजांचा पुतळा जेसीबीच्या सहाय्यानं हटवला. या घटनेवरून कर्नाटक सरकार सीमा भागातील हिंदूंचा किती द्वेष करतं याची पुन्हा एकदा प्रचिती आली. महाराष्ट्रातील काँग्रेसमधले नेते मात्र मूग गिळून गप्प आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय यावर एरवी प्रतिक्रिया देण्यात अग्रेसर असणारे नाना पटोलेंचं आज तोंड शिवलंय का? खरं तर तुम्हाला महाराजांचंच काय तर कोणतेही क्रांतिकारक फक्त राजकारण आणि भाषणापुरतेच महत्वाचे वाटतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.